नमस्कार, मी धर्मराज गुंडे, शिखर यूथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यात मी नेहमी काम करत असतो आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावामध्ये फार मोठी भीषण पाण्याची टंचाई होत होती. अनेक माता भगिनी हे अनेक अंतरावरून पाणी स्वतःच्या डोक्यावरती घागरीने पाणी आणायचे. हे सगळे वातावरण मी पाहून लोकांची हे पाण्याबद्दल किती मोठा अडचण होत आहे यासाठी मला या लोकांच्या पाण्याचे प्रश्न मिटवावं म्हणून मला नेहमी असं खंत माझ्या मनात वाटत होतं. मग त्याकरिता मी काय केला की या लोकांची पाण्याची अंदाजे किती पाणी ह्या लोकांना गरजेचं आहे, कुठे कुठे पाण्याची गरज आहे, कुठे पाण्यासाठी मला काम करावं लागतं, ह्या सगळ्याची मी एकदा व्यवस्थित नियोजन केली. त्यानंतरनं मी देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय श्री सुशीलकुमारजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादानं किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नेहमी काम करत असतो. तर त्यांचे नातू शिखरदादा पहारिया हे माझे सहकारी म्हणून मला नेहमी मदतीचा हात पुढे करत असतात. त्या लोकांना मी आपल्या गावची समस्या सांगून पाण्याचे नियोजन करण्यासाठी मी बोललं तर धर्मराज तू काय काय असे ना टँकरचे नियोजन चालू कर, आम्ही तुला सहकार्य करू, काही अडचण नाही. लोकांना उन्हाळ्यात पाण्याची कमी पडू देऊ नको कुंभारी गावाला. कुंभारी हे फार छान म्हणजे नेहमी आम्हाला सहकार्य केलेलं गाव आहे. तर त्या कुंभारीत पाण्याची अडचण आणू देऊ नको का, तू चालू कर म्हणून शिखरदादांनी मला सांगितलं. शिखरदादांच्या एका शब्दावरती मी कुंभारी गावासाठी पाण्याचे नियोजन केलं. यंदा कुंभारीत मे अखेरपर्यंत उन्हाळ्यात मी पाणी कुंभारी गावाला कमी पडू देणार नाही असं शिखरदादांनी मला सांगितलेत. तर प्रणितीताई असू द्या, शिखरदादा असू द्या, सुशीलकुमारजी शिंदेसाहेब असू द्या, नेहमी लोकांच्या कामासाठी ते धडपडत असतात. आणि मला एवढंच सांगायचं आहे, शिंदेसाहेबांचं जेवढं सोलापूरच्या काम विकासामध्ये जेवढं त्यांचे मोठी योगदान आहे तेवढंच त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचे नातू शिखरदादा देखील तेवढे काम करत आहेत. आणि कुंभारीसारख्या गावात फार मोठी टंचाई असल्यानंतरनं त्यांनी पाण्याचे नियोजन केले आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली कुंभारीत काम करतो. धन्यवाद. हे पहा, रोज 12 टँकर पाणी कुंभारी गावाला 6000 लिटरच्या 12 टँकर म्हणजे मिनिमम 72000 लिटर पाणी आज कुंभारी गावाला डेली टँकर चालू आहेत. तर या गोष्टी टँकर आणि कुठून पाणी आणत आहे, हे माझ्या शेतातून पाणी आणतो आहे आणि हे शेतातल्या अनेक पिकं मी घेणं बंद केलं आहे. उन्हाळ्यात टोमॅटो, ऊस आणि उन्हाळी कांदा ह्या पिकांना मी पाणी बंद केलं आहे. आता गावाला पाणी देणं हे माझं नियोजन चालू आहे. मोफत देत आहे, पूर्ण मोफत पाणी पुरवठा चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.